फूड रिसोर्सेस म्हणजेच अन्न संसाधने यामधील आता आपण वर्ल्ड फूड प्रॉब्लेम म्हणजेच जागतिक अन्नाची समस्या याविषयी जाणून घेत आहोत. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी मानवाच्या एकत्रित प्रयत्नांचे अन्न हे चिन्ह आहे. हे केवळ गरीब लोकांसाठीच अतिशय महत्त्वाचे नाही तर वैश्विक समाजाच्या शांततेसाठी व स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे. एका ठिकाणची भूक ही सर्व ठिकाणांतील शांततेला धोका पोहोचू शकते. या उपासमारीमुळे राजकारणात अस्थिरता, सामाजिक असंतुष्टता, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, बंड, मुलकी युद्ध, गुन्हा आणि हिंसा निर्माण होऊ शकते. सुरुवातीच्या शतकांमध्ये निर्माण झालेली एक अनामिक अशी भीती पुन्हा अलीकडच्या दशकात उद्भवल्यामुळे जगामध्ये प्रत्येकाला पोसायची क्षमता उरलेली नाही व ती अलीकडच्या अन्न उत्पादनांच्या स्तरांवर कायम आहे. अलीकडच्या प्रकल्पात असे नमूद करण्यात आले आहे की पुढील 2 दशकांपर्यंत लोकसंख्या वाढीचा दर हा जागतिक शेतकीय फलित वाढीचा दर ओलांडेल. जर इतर अन्नधान्यांचे उत्पादन वाढले तर विकसनशील जगात दरडोई उत्पादन क्षमता वाढणे अपेक्षित आहे, परंतु संपूर्ण विकसनशील देशात हे साध्य होऊ शकलेले नाही. गेल्या 15 वर्षात अर्ध्याहून अधिक विकसनशील देशांमध्ये अन्न उत्पादनाचे दरडोई उत्पन्न हे कमी होत चालले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आपण जास्तीत जास्त जमीन काबीज करूनही भुकेवर विजय मिळवू शकलेलो नाही आहे, जे वस्तू स्थितीच्या विरोधात आहे. वैश्विकदृष्ट्या लोकसंख्येची घनता व भुकेचा परस्पर संबंध नाही. आज जगात शक्तिमान अशा काही सामाजिक संस्था कार्यरत आहेत ज्या अन्नाच्या गरजेला व अन्न उत्पादनाच्या उपयुक्तेला उत्तेजन